नमस्कार या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण बायोलॉजीमधला चौथा टॉपिक पाहतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये आपण डी एन ए डिस्कवरी कालच्या तासाला पाहिलं होतं की कसा डी एन ए डिस्कवर झाला पहिल्यांदा डी एन एची रचना कशी आहे ही पहिल्यांदा फेडरिच मायचेर यांनी सांगितलं जगापुढे त्यानंतरचा सा जो भाग आहे द जेनेटिक मटेरियल इज अ डीएनए बाय द अर्ली नाइंटीन्स द जेनेटिस्ट न्यू दॅट द जीन कंट्रोल द इनहेरिटन्स ऑप्ट्रेट एकोणीसशे सालाच्या दरम्यान काय झालं की अनुवंशिक कॅरेक्टर हे जीनमुळं कंट्रोल केले जातात हे जगाला माहीत झालं दॅट जीन्स आर लोकेटेड ऑन क्रोमोसोम्स आणि हे जीन कुठं असतात तर क्रोमोसोम्सवरती असतात अँड दॅट केमिकली का क्रोमोसोम्स आर मेनली कम्पोजड ऑफ डी एन ए अँड प्रोटीन्स आणि क्रोमोसोम्स कशापासून बनलेले असतात तर डी एन ए आणि प्रोटीन्स यांच्यापासून ते बनलेले असतात क्रोमोसोम्स हे डी एन ए आणि प्रोटीनपासून बनलेले असतात इनिशियली मोस्ट जेनेटिस्ट नो दॅट द प्रोटीन्स आर द लार्ज कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स अँड स्टोअर इन्फॉर्मेशन नीडेड टू द गव्हर्न सेल मेटाबॉलिझम आणि पूर्वीच्या काळी काही जेनेटिक्स्ट अनुवंशक अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं मत होतं की प्रोटीन्स हे आकारानं मोठे असतात व लार्ज मॉलिक्युल असतात कॉम्प्लेक्स असतात ते लार्ज असतात कॉम्प्लेक्स असतात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन माहिती साठवून ठेवलेली असते सेलच्या चा चयापचयाच्या क्रियेच्या माहिती त्यांच्यामध्ये साठवून ठेवलेली असते आणि हेच अनुवोषिक कॅरेक्टर पुढं संक्रमित करतात हेन्स इट वॉज अज्युम्ड दॅट प्रोटीन कॉज्ड द व्हेरिएशन्स ऑब्झर्वड विदिन स्पेसीज आणि प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळेपणा जो जाणवतो स्पेसीज भिन स्पेसीजमध्ये वेगळं कॅरेक्टर जे दिसतं ते कशामुळं दिसतं तर ह्या प्रोटीनमुळं दिसतं आणि प्रोटीनच अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतात असा काही शास्त्रज्ञांचं मत होतं ऑन द अदर हँड डी एन ए थॉट थॉट टू बी स्मॉल सिंपल मॉलिक्युल दोज कम्पोजिशन व्हॅरिड लिटल अमंग स्पेसीज काय आहे आणि विरुद्ध जर पाहिलं तर डीएनए डीएनए डी एन ए आकारानं लहान आहे स सिम्पल मॉलिक्युल आहे त्याचं केमिकल कम्पोझिशन अगदी गुंतागुंतीचं नाही आहे सिम्पल आहे जसं प्रोटीनचं कॉम्प्लेक्स आहे तसं आणि ऊस ऊस कम्पोजिशन व्हॅरीड लिटल अमंग द स्पेसीज प्रत्येक स्पेसीजमध्ये प्रत्येक वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये थोडासा डी एन एमध्ये फरक आहे बाकीचे सगळे कॅरेक्टर सारखे असतात एकदा सगळा डी एन ए मेजॉरिटी डी एन ए सारखा असतो याचा सार अर्थ हा अनुवंशिक कॅरेक्टर साठी असू शकत नाही ओव्हर द टाइम्स दीज आयडियाज अबाउट द डी एन ए वेअर शोन टू बी रॉंग आणि त्यावेळेस काय आहे डी एन ए अनुवंशी कॅरेक्टर कंट्रोल करत असेल हे पटण्यासारखी गोष्ट नव्हते इन फॅक्ट डी एन ए मॉलिक्युल्स आर लार्ज अँड फॅरी ट्रिमेंडस विद इन अमंग द स्पेसीज इन फॅक्ट डी एन ए मॉलिक्युल्स आर लार्ज अँड व्हॅरीज ट्रिमेंडस विद इन द अमंग द स्पेसीज आणि इथं म्हटलेलं आहे डी एन ए हा कसा असतो लहान असतो अकारान लहान असतो सर्वात सा सर्व कंपोजिशन सिम्पल आहे आणि मध्ये थोडासा फरक असतो

त्याच्यामुळं थोडं वेगळेपणा वेगळं कॅरेक्टर निर्माण होऊ शकतं हे पटण्यासारखी गोष्ट नव्हती इले इलेक्ट्रिकल चार्जेस त्याच्यावरचे प्रभार जे असतात ते वेगळे असतात त्याचं कार्य वेगळं असतं वी शोन बाय प्रोटीन्स ॲज सो इट इज नॉट सरप्राईझिंग आणि त्यामुळं पटण्यासारखी गोष्ट नव्हती की डी एन ए हा अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो ओव्हर अ पिरियड ऑफ रफली ट्वेंटी फाईव्ह इयर्स फ्रॉम नाईन्टीन ट्वेंटी एट टू नाईन्टीन फिफ्टी टू काय आहे अठ्ठावीस ते बावन्न या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये पहा रिसेंट वर्क आहे हे डी एन एचं की ह्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे बावन्न जेनेटिस्ट बिकम अ कन्व्हिन्सड दॅट डी एन ए अँड नॉट प्रोटीन वॉज द जेनेटिक मटेरियल आणि तेव्हा शास्त्रज्ञांचं मत झालं की काय आहे डी एन एच अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो प्रोटीन्स नाहीत प्रोटीन्स हे अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करण्यासाठी कारणीभूत नाहीत हे तेव्हा प्रूव्ह झालं लेट अ स्टडी द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन दॅट हेल्प कॉज धिस शिफ्ट ऑफ ओपिनियन आणि हे मत बदलण्यासाठी काय कारण ठरलं हे कारण आपण काय करणार आहे या खालील एक्सपेरिमेंटवरून काय करणार आहे पाहणार आहे की याआधी फॉर्मली सुरुवातीच्या काळामध्ये शासन ज, ज जेनेटिक संशोधन करणारे जे शास्त्रज्ञ नव्हते त्यांचं काय मत होतं की प्रोटीन कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहे आकारानं मोठा आहे आणि तो भिन्न भिन्न आहे प्रत्येकामध्ये याचा अर्थ तो तोच अनौशिक कॅरेक्टर संक्रमित करतो डी एन ए सर्वामध्ये सारखं असतो आकारानं लहान आहे आणि प्रत्येक स्पेसिसमध्ये डी एन एमध्ये थोडासा फरक असतो अन्यथा सारखाच डी एन ए असतो आणि मग डी एन ए हा अनुवंशी कॅरेक्टर संक्रमित करतो हे त्यांना पटण्यासारखी गोष्ट नव्हती तेव्हा प्रोटीनच अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो हे तेव्हा मानतं होते मग त्यासाठी काही संशोधन झाली त्या संशोधनाअंत प्रूव्ह झालं की डी एन एच काय करतो अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट इन नाईन्टीन ट्वेंटी एट ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फेडरिच ग्रिफिथ परफॉर्म अँड एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस निबोनी काय आहे फेडरिच ग्रिफित नावाचा शास्त्रज्ञ आहे त्याने एकोणीसशे अठ्ठावीस साली संशोधन केलं हा मेडिकल ऑफिसर आहे आणि वैद्यकशास्त्राचा एक पदाधिकारी आहे आणि त्याने काय केलं की स्ट्रेप्टोकोकस निमोनिया नावाच्या बॅक्टेरियावरती त्याने संशोधन केलं की स्ट्रेप्टोकोकस निमोनिया हा जीवाणू जो आहे तो काय करतो निमोनिया नावाचा आजार निर्माण करतो मानवाला आणि मानवाबरोबर त्याच्या सर्व सस्तन प्राण्यांना हा आजार निर्माण करतो हे त्यांनी काय केलं पाहिलं आणि मग त्यांनी त्याच्यावरती संशोधन करण्याचा विचार केला काय आहे ग्रिफिथ एक्सपिरियंट बघूया द ग्रिफिथ परफॉर्म एन एक्सपिरियंट ऑन बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकोकस निमोनी दॅट कॉजेज द निमोनिया इन ह्युमन अँड अदर मॅमल्स काय स्ट्रेप्टोकुकस निमोनी या नावाच्या जिवाणून ना? काय जीवाणू हा जीवाणू काय करतो मानवाला आणि सस्तन प्राण्यांना काय करतो निमोनिया नावाचा आजार निर्माण करतो ग्रिफिथ यूज टू स्ट्रेन्स ऑर टू जेनेटिक व्हरायटीज ऑफ ट्रेप्टोकोकस स्ट्रेप्टोकोकस निमोनीच्या दोन जाती दोन वाहन पाहिले त्यांनी उपजाती म्हणतो वाहन म्हणजे उपजाती पाहिल्या की स्ट्रेप्टोकोकस निमोनीच्या दोन स्ट्रेन्स त्यांनी पाहिले स्ट्रेन्स स्ट्रेन्स किंवा जेनेटिक फेरिएशन जीन्समध्ये थोडासा बदल असलेल्या दोन जाती त्या उपजाती त्यांनी पाहिल्या की एक आहे त्याला रफ स्ट्रेन म्हटलेला आहे आणि दुसरी आहे ती कशी आहे स्मूथ स्ट्रेन यस स्ट्रेन आणि आर स्ट्रेन असं त्याला नाव दिलेलं आहे काय आहे त्या दोन जाती पाहूया विच वॉज कॉमनली कॉज द डेथ दॅट टाईम आणि त्यावेळेस निमोनियामुळं काय होतंय मोठ्या प्रमाणात मृत्यू होत होते द टू स्ट्रेन्स वेअर व्हायरुलंट विषारी त्यानं आजारी पडणारा हा रोग जंतू शरीरात गेला की आजारी पडतोच असा आहे त्याला व्हायरुलंट म्हटलं आहे आणि जो श विचार जीवाणू शरीरात गेला तरी आजारी पडत नाही असा जो आहे त्याला नॉन व्हायरुलंट म्हटलेला आहे पहिला प्रकार व्हायरुलंट दुसरा प्रकार नॉन व्हायरुलंट व्हायरुलंट म्हणजे कसा आहे तो स्मूथ आहे त्याचा सरफेस जो आहे तो कसा आहे स्मूथ आहे बुळबुळीत आहे आणि हा बुळबुळीत सरफेस असणारा व्हायरुलंट आहे आणि टाथोजेनिक आहे तो काय करतो आजार निर्माण करतो करतो इस एनकॅप्सुलेटेड uh, encapsulated... आणि काय आहे एनकॅप्सुलेटेड म्हणजे त्याच्यावरती कॅप्सूल आहे जशी कॅप्सूलची गोळी स्मूथ असते गळ्या गशात टाकली की कशी पाण्याबरोबर स्लीपरी होऊन चिकट होऊन काय होते घसरत थोडं जाते तशा पद्धतीचं कॅप्सूल आच्छादन त्याच्यावरती आहे र स्मूथ असं आच्छादन असणारा म्हणून त्याला यस ट्रेन म्हटलेलं आहे पहा यस ट्रेन म्हणजे काय आहे स्मूथ यस फॉर स्मूथ आणि रफ ट्रेन म्हणजे आर म्हणजे रफ स्ट्रेन तर स्मूथ स्ट्रेनचा कसा आहे व्हायरुलंट आहे की आजार निर्माण करणारा आहे पॅथोजेनिक आहे आणि त्याच्यावरती कॅप्सूल आच्छादन आहे दुसरं आहे आर स्ट्रेन आर स्ट्रेन कसा आहे नॉन व्हायरुलंट तो आजार निर्माण न करणार आहे नॉन पॅथोजेनिक त्याच्यामुळे कुणालाही रोग होत नाही नॉन कॅप्सुलेटेड आणि त्याच्यावरती कॅप्सूलचा आवरण नाही असे दोन प्रकारच्या व्हरायटीज त्यांनी पाहिल्या ग्रीपीत कंडक्टेड फॉर एक्सप्रेंट ऑन द दिज बॅक्टेरिया तर फर्स्ट फेन ही इंजेक्टेड द बॅक्टेरिया ऑफ हा स्ट्रेन टू माईस पहिल्यांदा काय केलं की आईन रफ स्ट्रेनचे ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया घेतले त्याचं सोल्युशन घेतलं आणि माईसला काय केलं त्याचं इंजेक्शन दिलं द माईस सर्वायवड बिकॉज इट डीड नॉट डेव्हलप द निमोनिया आणि ते माईस काय झाले व्यवस्थित जिवंत राहिले की त्याच्यामुळं काय होत नाही त्यांना निमोनिया झाला नाही माईस uh, uh, स डीड नॉट डेव्हलप द निमोनिया सेकंड फेन इंजेक्टेड द बॅक्टेरिया ऑफ यश ट्रेन टू माईस द माईस डेव्हलप्ड निमोनिया अँड डाईड आणि दुसरा प्रकार तरी पाहिला यश ट्रेनचे जे जीवाणू आहेत ते त्याचं सोल्युशन घेऊन काय केलं ते माईसना इंजेक्ट केलं दुसऱ्या माईसनं इंजेक्ट केलं तर त्यांना काय झाला त्या माईसना काय झाला निमोनिया झाला आणि त्यांचा डेथ झाला इन द थर्ड एक्सपिरिमेंट ही इंजेक्टेड हीट किल्ड यश ट्रेन हीट किल्ड म्हणजे उष्णता देऊन काय केलं आहे ठरावी टेम्परेचरला काय केलं आहे हे बॅक्टेरिया काय केले किल केले यस ट्रेन यस ट्रेन स्मूथ आहेत की जे वाहरू आहेत तो निमोनिया प्रोड्यूस करतात ते मारले ते मारलेले असलेले यस ट्रेन बॅक्टेरिया काय काय केले माईसमध्ये इंजेक्ट केले वन्स अगेन द माईस सर्वाईव आणि मात्र माईसनं काय झालं नाही तर त्या माहिसना निमोनिया झाला नाही ते व्यवस्थित जिवंत राहिले कारण ते काय होते यश ट्रेन होते पॅथोजेनिक होते पण ते काय झाले होते हीट किल केलेले होते उष्णता देऊन ते मारलेले होतो इन द फोर्थ एक्सपिरेंट ही मिक्सड द हीट किल यस ट्रेन विथ द लाईव ट्रेन बॅक्टेरिया काय केलं यश ट्रेन हीट केली यस ट्रेन निमोनिया प्रोड्यूस करत नाही आज ट्रेन लाइव आर स्ट्रेन निमोनिया प्रोड्यूस करत नाही अशा पद्धतीचं हे त्यांनी काय केलं दोन्हीही माईसमध्ये जो निमोनिया क निर्माण करणार नाही अशा पद्धतीचं मिक्सर घेतलं आणि ते मिक्स मिक्स मिक्स्ड केलेलं जे सोल्युशन आहे ते माईसमध्ये इंजेक्ट केलं आर स्ट्रेन अँड इंजेक्टेड इन द माईस द माइस डाईड अँड द ग्रीफीत ग्रिफीत रि रिकवर्ड द लार्ज नंबर ऑफ लाईव य स्ट्रेन बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ द डेड माईस आणि काय झालं की त्यांनी त्या माईसमध्ये माईसमध्ये पाहिलं तर त्यांना काय झाला निमोनिया झाला आणि त्याचा डेथ झाला आणि त्याच्या ब्र त्या माईच्या ब्लड सॅम्पल जर ऑब्झर्व केली तर त्यांना काय आढळले जिवंत यश ट्रेन आढळले आता जिवंत त्यांनी घेतलेले हीट किल्ड होते आणि आेन होते ते काय होते लाईव्ह होते हि मात्र यश ट्रेन काय झाले लाईव्ह तना आड़ इन दीज फोर एक्सप्रेन समथिंग हैड कॉज हार्मलेस आर स्ट्रेन बैक्टेरियम टू चेंज इनटू द डेडली स्ट्रेन बैक्टेरियम का है? या ठिकाणी काय झालेलं आहे या सोशो बॅक्ट एक्सप्रिमेंटमध्ये काय झालेलं आहे तर हार्मलेस आजार न निर्माण करणारे आस्ट्रेन बॅक्टेरिया आहेत त्यांचं रूपांतर डेडली एस्ट्रेन ट्रेन बॅक्टेरियामध्ये झालं कशामुळं झालं ग्रिफिथ शो दॅट द चेंज वॉज जेनेटिक्स हा जो बदल झाला तो कशानं झालेला आहे जेनेटिक्समुळं बदल झालेला आहे जीन्स बदलल्यामुळं झालेला आहे ही सजेस्टेड दॅट द जेनेटिक मटेरियल फ्रॉम हीट किल स्ट्रेन यश ट्रेन हिट केली यश ट्रेनमधून जेनेटिक मटेरियल काय झालं हॅड सम हाऊ चेंज इन टू द लाईव आर स्ट्रेन बॅक्टेरिया इन टू यश ट्रेन काय आहे जिवंत आर स्ट्रेन बॅक्टेरिया होते त्यांच्यामध्ये हिट केली या स्ट्रेनमधून काहीतरी आलं आणि ते काय झाले यश ट्रेन बॅक्टेरिया निर्माण झाले ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट द आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट हॅ हॅव टेकन अप टू दॅट ही कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हिथं आर स्ट्रेन बॅक्टेरियामध्ये जे काही हिट किल्ली यश ट्रेन बॅक्टेरियामधून आलं त्याला म्हटलेलं आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काहीतरी याचं घटक त्याच्यामध्ये इकडं ट्रान्सफर झालेलं आहे फ्रॉम द हिट किल्ड यश ट्रेन वीच अलाव आर स्ट्रेन गेट ट्रान्सफॉर्म इन टू द स्मूथ कोटेड बॅक्टेरिया अँड बिकम व्हायरुलन आणि त्यामुळं ते लाईव्ह आर स्ट्रेन बॅक्टेरिया काय झाले यश ट्रेन बनले त्याच्या त्यांना कॅप्सूल निर्माण झालं आणि ते काय बनले व्हायरोल्ट बनले डिसीज प्रोड्यूस करणारे बनले अशा पद्धतीनं इथं काहीतरी घटक ट्रान्सफर झाला आणि तो काही घटक आहे ट्रान्सफर करणारा घटक म्हणजेच पुढं नंतर सिद्ध झालं की तो काय डी एन एचं आहे आणि हा डी एन ए काय झाला इथून ही, हिट किल्ड याच ट्रेनमधून लाईव्ह आर ट्रेनमध्ये ट्रान्सफर झाला आणि तोच अनुवंशिक कॅरेक्टर संक्रमित करतो हे प्रूव्ह झालं इथं फोटोमध्ये दाखवलेला आहे रफ आर स्ट्रेन स्मूथ हिट किल्ड आणि हिट किल्ड अशा पद्धतीनं आणि हा पहिला जो एक्सपरियंट आहे त्या म्हटलेला आहे ग्रिफिथ्स एक्सप्रिमेंट इट शोज द जे जेनेटिक मटेरियल इज अ डी एन ए ठीक आहे थँक्यू